subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उत्साहात सुरुवात करण्यात आली. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली 206 शाळांमध्ये केलेल्या लसीकरणाच्या सुयोग्य नियोजनामुळे 3 ते 10 जानेवारी या कालावधीत मुलांचे लसीकरण करण्यात आले असून ते शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या 77% आहे. मुलांसह पालकांचाही पहिल्या दिवसापासून उत्साही प्रतिसाद लाभल्यामुळे 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणातही महानगरपालिकेने आघाडी घेतली आहे. 18 वर्षावरील कोविड लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण करणारी नवी मुंबई महानगरपालिका MAR क्षेत्रातील पहिली महानगरपालिका ठरली. लसीकरणाचा आढावा घेताना आयुक्तांनी 15 ते 18 वयोगटातील उर्वरित मुलांचे लसीकरण करून घेण्याकडे विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश शिक्षण विभागास दिलेले आहेत. त्या अनुषंगाने सर्व शाळा व्यवस्थापनांशी संपर्क साधून विविध कारणांमुळे लसीकरण होऊ न शकलेल्या मुलांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. उर्वरित मुलांच्या लसीकरणाबाबत दुसऱ्या सत्राचे नियोजन करण्यात आलेले असून ज्या शाळांमधील 20 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे बाकी आहे अशा शाळांमध्ये 11 ते 14 जानेवारी या कालावधीत विशेष लसीकरण सत्रे राबविली जात आहेत. याबाबतची माहिती संबंधित शाळांमार्फत विद्यार्थ्यांना दिली आहे. ज्या शाळांमधील लसीकरण न झालेल्या मुलांची संख्या 20 पेक्षा कमी आहे अशा शाळांमधील मुलांसाठी महानगरपालिकेची वाशी, नेरूळ, ऐरोली, तुर्भे येथील रुग्णालय तसेच 23 नागरी आरोग्य केंद्रे अशा 27 ठिकाणी सकाळी 9 ते 5 या वेळेत लसीकरण करून घेण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय लसीकरण बाकी असलेले विद्यार्थी आपल्या शाळेजवळ असलेल्या नजीकच्या शाळेत विशेष लसीकरण सत्र असल्यास त्या ठिकाणी जाऊन लसीचे डोस घेऊ शकतात. पालकांनी आपल्या 15 ते 18 वयोगटातील मुलामुलींना अत्यंत सुरक्षित असलेल्या कोविड लसीचा डोस द्यावयाचा राहून गेला असल्यास त्वरित आपल्या शाळेत अथवा नजीकच्या महापालिका रुग्णालयात किंवा नागरी आरोग्य केंद्रात नेऊन लसीचा डोस घ्यावा. तसेच पालकांचाही दुसरा डोस घ्यावयाचा राहिला असल्यास विहित मुदत झाली की त्वरित दुसरा डोस घ्यावा आणि लसीकरण झाल्यानंतरही मास्कचा नियमित वापर करावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या वतीने करण्यात आले. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.